ऐशोआरामाचं जीवन जगण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात चेन चोरी आणि बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट 5 पथकानं अटक केली आहे. चोरीच्या पैशातून समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे भासवून चोरी करण्याचा उद्योग या चोरट्यांचा होता. या चोरट्यांनी तब्बल चोरीच्या 50 चेन, बॅग लिफ्टिंग, वाहन चोरी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात तब्बल 30,79,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये 23,63,878 रुपयांचे 856.46 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. राजू खेमूर राठोड उर्फ राजाभाऊ खेमराज राठोड आणि शंकरराव उर्फ शिवा रामदास बिरादार असे अटक करण्यात आलेल्या प्रतिष्ठित चोरट्यांचं नाव आहे. लातूर पोलिसांनी त्याला सोनसाखळी चोरताना रंगे हात पकडलं, त्यामुळे त्याचा खरा चेहरा आता समाजासमोर आलाय. आरोपीच्या तपासासाठी विविध पथकं तयार केलेली होती आणि हे प्रत्येकाला टास्क देण्यात आलेलं होतं. स्थानिक पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं याच्यामध्ये कार्यरत होती. युनिट 5 पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण आणि त्यांचे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश प्राप्त झालं आणि त्यांनी दोन आरोपी राजू खेमू राठोड आणि शंकरराव उर्फ शिवा रामदास बिरादार या दोघांना ताब्यात घेतलं, अटक केली आणि आतापर्यंतच्या इंटरॉगेशनमध्ये आता आपण या ठिकाणी समोर पाहत आहोत, म्हणजे साधारण 900 ग्रॅम सोनं, 23 लाख रुपयाचं, 2 चांदीच्या अंगठ्या, 2 मोटरसायकल, 10 मोबाईल हँडसेट असा सुमारे 31 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. आतापर्यंत 40 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. आणखी आरोपी याच्यापेक्षाही जास्त गुन्हे देण्याची शक्यता आहे, त्या पद्धतीने त्यांच्याकडे विचारपूस सुरू आहे आणि याखेरीजही अधिकचा मुद्देमाल त्यांच्याकडून